आपण जर देश भरण्याचं भाग काम करत असेल त्या विचारातून आणि उभी फूट करायचं काम करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही। तो कोणताही नेता असो, तो ओबीसीचा असो की तो मराठ्याचा नेता असो, हे आमची। विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी माझ्या समाजाच्या हक्कासाठी लढतोय, मी इतरांना द्वेष होईल, इतरांना दुःख होईल अशी प्रकारची माझी भूमिका कधी राहणार नाही। मराठा समाजासाठी जरांगे पाटील लढत आहेत तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय। कोणी जर द्वेष करायचं काम करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही। माझी भूमिका अशी आहे की 50%च्या आत न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आणि त्यांच्या हक्काचं गरीब मुलांच्या हितासाठी ते दिलं पाहिजेत, ही माझी भूमिका वारंवार मांडलेली आहे। यामध्ये कुठेही तेढ निर्माण होईल। मी कारवाईच्या दिवशी अंबडला पण गेलो, माझं भाषण सगळ्यांनी ऐकलं। मी माझ्या समाजाच्या हक्कासाठी मी लढतोय, मी इतरांना द्वेष होईल, इतरांना दुःख होईल, इतरांना वेदना होतील अशा प्रकारची माझी भूमिका कधी राहणार नाही। मराठा समाजासाठी जरांगे पाटील लढतोय तो त्यांचा प्रश्न आहे, त्या समाजासाठी लढतोय। आम्ही आमच्या समाजाच्या रक्षणासाठी किंवा आमच्या हक्काचं जे आम्हाला बाबासाहेबांनी दिलं, संविधानाने दिलं, त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही लढतोय। आम्ही द्वेष मागणारे नाही। कोण जर द्वेष करण्याचं भाग काम करत असेल त्या विचारातून आणि उभी फूट करायचं काम करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही। तो कोणताही नेता असो, तो ओबीसीचा असो की तो मराठ्याचा नेता असो, ही आमची भूमिका आहे। आणि मी माझी भूमिका तुम्ही पूर्वीपासून मी मानत आलोय, 50%च्या आत न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आणि त्यांच्या हक्काचं गरीब पुरांसाठी ते दिलं पाहिजे, या भूमिका आम्ही वारंवार मानलेल्या आहेत।